उत्तर नागपूरचे भाजपचे अधिकृत उमेदवार डॉक्टर मिलिंद माने आपल्यासोबत आहेत. त्यांची प्रचार यात्रा सुरू झालेली आहे आणि आपण या रॅलीमध्ये त्यांच्यासोबत आहो. भाऊ, काय सांगाल, तुमची प्रचार रॅली सुरू आहे? मी रोज सकाळी कमीत कमी 3 ते 4 तास प्रचार रॅली करतो, पैदल करतो. जवळपास 30 ते 35 किलोमीटर पायी चालतो आणि लोकांशी जनसंपर्क करतो. जनसंपर्क करीत असताना मला बरीचशी जी माणसं भेटतात, मतदाते भेटतात, तर त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक असते. त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं, याचा अर्थ मला तो माझा मतदाता आहे असा त्याचा अर्थ निघतो. आणि मला एक जजमेंट येत आहे की मी मागील 10 दिवसापासून पदयात्रा करीत आहे. मी एका विशिष्ट स्थानी आलेलो आहे आणि मला उम्मीद आहे की मी निश्चितपणे निवडून येत आहे. काय सांगाल भाऊ, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जनतेपर्यंत पोहोचता, काय तुमचा अजेंडा असणार आहे? माझा अजेंडा विकासाचा आहे. उत्तर नागपूरचा विकास अजिबात झालेला नाही इतर विधानसभेच्या तुलनेमध्ये. तो विकास साधणे हे माझं आद्य कर्तव्य राहिलं आहे. कारण उत्तर नागपूरमध्ये मागासवर्गीय समाज राहतो मोठ्या प्रमाणे. 107 झोपडपट्ट्या आहे. झोपडपट्ट्यांचा विकास करणे आणि तेथील नागरिकांना चांगलं राहण्यायोग्य त्यांना जीवन मिळणे हे अत्यंत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून मी उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी माझा प्रयत्न राहील. भाऊ, संपूर्ण नागपूरचा जर विचार केला तर संपूर्ण नागपुरात उत्तर नागपूरकडे जर बघितलं तर अविकसित एरिया असं बघितलं जाते. हा भाग तुम्ही जर निवडून आले तर हे जे टॅग मिळालं आहे ते कसं पुसण्याचा प्रयत्न करा? काय आहे, मागील जे आमदार होते त्यांना 20 वर्ष उत्तर नागपुरातील जनतेने दिले, परंतु ते काही आपल्या म्हणजे कसोटीवर खरे उतरले नाहीत. उत्तर नागपूर ते शांघाय करणार होते, परंतु ते भकास उत्तर नागपूर करून टाकलं त्यांनी 20 वर्षामध्ये. एवढं निश्चित आहे की चॅलेंजेस माझ्याही समोर राहतील. कारण एवढं 20 वर्षाचा बॅकलॉग भरून काढणे एका साध्या आमदाराला काही साधे म्हणजे सहज बाब नाही आहे. पण केंद्र राज्यात सरकार असल्याकारणानं मी जास्तीत जास्त विकास निधी येथे खेचून आणेल आणि इतर विधानसभेच्या तुलनेमध्ये उत्तर नागपूर बराबरीनं आणण्याचा मी प्रयत्न करेन. किती मोठं आव्हान वाटतं काँग्रेसचे नितीन राऊत जे विद्यमान आमदार आहे आणि तुम्हाला त्यांना टक्कर द्यायची? नाही, माझी टक्कर त्यांच्यासोबत मुळीच नाही आहे. जनतेने ठरवून टाकलेलं आहे की त्यांना 3रा नंबरवर घालवायचं. माझी टक्कर जी आहे ते BSPचे मनोज सांगोळे साहेबांसोबत आहे. आणि एवढं निश्चित आहे की आता नितीन राऊत साहेबांचं आता म्हणजे बिस्तारा गुंडाळून झालेला आहे. फक्त आता त्यांची रवानगी आम्हाला 23 तारखेला करायची. कितीची लीड घेणार? मी 50,000ची लीड. तर आपल्यासोबत होते डॉक्टर मिलिंद माने आणि ज्यांनी सांगितलं त्यांची टक्कर हे सांगोळेसोबत असून ते 50